हाय हॅलो माझा नमस्कार सगळ्यांना. इथे आपण पोथीचे पानं करून घेणार आहोत. याला कोणी आळूचे पानं म्हणतात, पोथीचे पानं म्हणतात. थोडं साहित्य घेतलेलं आहे, बेसन पीठ अर्धी वाटी आणि हिरवी मिरची पेस्ट, हिरवी लसूण, जिरं टाकून, कोथिंबीर टाकून मी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही हळद घेतली थोडी. आता हे पाणी आपण खाली पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघू शकतो. आणि त्याच्यावर चाळणी घेऊन त्याच्यावर वड्या ठेवल्या आहेत. आता आपण ते वाफून घेऊ. चाळ झाकून ठेवायचं आहे 10-15 मिनटं. हां, इथे बघू शकता आपल्या आता आळूच्या वड्या ह्या वाफून झालेल्या आहेत. वाफून त्या अशा पद्धतीने होतात. आता यांना आपण कट करून तेलामध्ये तळून घेणार आहे. किंवा ज्यांना अशा आवडत असेल ते आपण असे पण खाऊ शकतात. अशा पण छान लागतात आणि तळून पण छान लागतात. कशी काय वाटली कमेंट्स करून सांगा.